नाशिक शहर पोलिसांकडून एकीकडे टवाळखोर समाजकंटकांवर कारवाई होते तर दुसरीकडे मात्र हेच समाजकंटक रोज शहरातील नवीन भागात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटना समोर येत आहे. सातपूर परिसरातील श्रमिकनगर स्वामी समर्थ केंद्र परिसरामध्ये स्कूल व्हॅनसह अनेक वाहनांची काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. परिसरामध्ये उभ्या असलेल्या वाहनांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अधिक तपास सातपूर पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय. नाशिक शहरामध्ये जुन्या नाशकातील वाहनांची जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांना नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शनिशिंगणापूर तसंच नाशिक परिसरातून अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र सातपूर परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्याने सातपूर परिसरातील नागरिकांनी मात्र संताप व्यक्त केलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.